जरा जरा से चांदनी जरा से ऊ नहीं जरा से दूर स्वप्न ते जवळ सू नहीं जरा जरा से चांदनी जरा से ऊ नहीं जरा से दूर स्वप्न ते जवळ सू नहीं कधी असा कधी तसा प्रवास हा तुझा स्वतःच मार्ग हो कधी स्वतःच हो दिशा दिल्या घरी तू सुखी रहा दिल्या घरी तू सुखी रहा सुखी रहा हेलो हाँ कुठे आहेस तुम्ही हो मी देवळातच आहे आतमध्ये हाँ हो चालेल हो ठीक आहे पण बॅड लक आहे ना आपलं सख्खे भाऊ आपण आणि असं लपून छपून भेटावं लागतं एखाद्या आईला तिच्या दोन सख्ख्या मुलांनी भेटलेलं आवडत नाही यासारखं दुर्दैव नाही आपल्यासारख्या मुलांना प्लीज माझ्यावर विश्वास ठेव मी माझ्या दादाशी बोलत होतो तुला माहिती आहे ना आमच्या घरात आईमध्ये आणि दादामध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत म्हणून घराच्या बाहेर येऊन बोलत होतो बस थँक्स अ लॉट दादा खूप मोठं काम केलंस तू माझं आज अरे वेड आहेस का तू मोठा भाऊ आहे मी तुझा तुझ्यासाठी एवढंही नाही का करू शकणार आणि बाबूराव काकांचं नाव घेतल्यावर तर मी तुला नाही म्हणूच शकणार नाही सगळं पेपर वर्क पूर्ण होण्याआधीच मी काकांच्या लोनचा चेक पास करून आणलाय पण यार फॉर्मॅलिटीज तर पूर्ण करायलाच हव्यात ना तुम्हाला फोन करून इकडे बोलावून घेतलंस तेव्हाच माझ्या लक्षात आलं पेपर्स आणलेस ना म्हणजे मी सह्या करेन त्याच्यावर हो घेऊनच आलोय ये ना प्रसाद तू काय करतोयस कळतंय ना तुला फार मोठे रिस्क घेतोयस तू हो मला माहिती आहे एखाद्याला गॅरंटर राहणं म्हणजे त्याच्या लोनची हमी घेणं उद्या उठून जर बाबूराव काका हे लोन फेडू नाही शकले ना तर तुला त्याचे हप्ते भरावे लागतील मला कल्पना आहे त्याची सायली बोलणारच पटकन काय प्रॉब्लेम आहे तसं सिरियसच आहे म्हणजे बघा ना आता एखाद्या मुलाचं लग्न अगोदर दुसऱ्याच कुठल्या तरी मुलीशी अफेअर असेल तर ते कसं ओळखायचं नाही म्हणजे असं शक्य आहे का की त्याचं अफेअर एकीशी असेल आणि लग्न दुसऱ्याशी करेल सायली या पुरुषांचं ना काही सांगता येत नाही म्हणून तर नवऱ्याच्या बाबतीत बायका जरा जास्तच सावध असतात आता माझंच बघ ना सुदेशच्या प्रत्येक हालचालीवर माझी बारीक नजर असते हां अर्थात सुदेश तसा नाही आहे म्हणा तुला खरं सांगू का त्याला खोटं अजिबात बोलता येत नाही लगेच पकडला जातो पण मॅडम तुम्ही का विचारताय हे सगळं कुणाच्या प्रेमात वगैरे पडलात की काय काहीतरीच काय छायावयनी माझ्या एका मैत्रिणीला हे खटकलं म्हणून तिने विचारलं आणि मला या बाबतीत काय अनुभव नाहीये म्हणून मी तुम्हाला विचारलं तुझा काही संबंध नाही ना या गोष्टीशी अगं मग सोडून दे ना हा विचार
मॅडम अभ्यासाचं काय, त्या विषयांचा विचार करा, परीक्षा आली ना जवळ. ठीक आहे छायावेनी, मी निघते अभ्यास करायचा. वॉलेट तर घरीच विसरून गेलाय. का केअरलेस नाहीये तो? नक्की पेट्रोलच भरायला गेलाय ना. सह्या बरोबर आहे. प्रसाद, आय एम प्राऊड ऑफ यू. माझा लहान भाऊ इतके चांगले निर्णय घेण्याइतपत समजूतदार झाला. लोकांचं दुःख समजून घ्यायला फार मोठं मन लागतं. ये तुम्ही आणि लग्नासाठी ऑल द बेस्ट. थँक्स दादा. या लोनच्या बाबतीत कोणालाही काही सांगू नकोस. जर बाबूराव काकांना कळालं की मी लोन मिळण्यासाठी शब्द टाकलाय, गॅरंटर राहिलोय, तर उगाच त्यांचा स्वाभिमान दुखावला जाईल. डोंट वरी, यातलं कुणालाही काही कळणार नाही. थँक्स. येतो. वृंदा का काय झालंय? माफ कर मला, खूप मोठी चूक झाली माझी. काय काय बोलले मी तुला, अगदी नको नको ते बोलले. आमच्यावर एवढे उपकार केलेस तू आणि त्याच्याबद्दल एक शब्दही कधी बोलला नाहीस. माझं मूर्खपणाचं बोलणं अगदी मुकाट्याने ऐकून घेतलं सगळं. मला माफ कर माझी. वृंदा हे बघ, काही झालं नाही आणि असं काही बोलू नकोस हा प्लीज. नाही मला बोलू दे. माझ्या बाबांचा सेल्फ रिस्पेक्ट ठेवण्यासाठी तू स्वतः अपमानित झालास आणि तेही त्यांच्याच मुलीकडनं. मला खूप लाज वाटतेय रे, असं कसं आलं माझ्या मनात? इट्स ओके, होतात गैरसमज कधी कधी. पण हा गैरसमज माझा झालाच कसा? बाबांसाठी तू आधीच एवढी मोठी रिस्क घेतोस. ते हप्ते भरू शकले नाहीत तर त्याची जबाबदारी घेतोस. नाही असं का करतोस तू हे सगळं? माझी आई तुमच्यावरती अनावश्यक खर्च लादतीये हे कळतंय मला. त्याचं माझ्या मनावरचं दडपण मी कुठेतरी हलकं करण्याचा प्रयत्न करतोय असं समज. मग माझ्या आई मनावरचं एक दडपण हलकं करशील का प्लीज? मला माफ कर. हे बघ, तू जर मला माफ नाही केलंस ना तर याचं ओझं माझ्या मनावर आयुष्यभर राहील रे. हे बघ, मी एकाटीवर तुला माफ करेन. मला वचन दे, आत्ता प्रॉमिस कर मला की तू ही गोष्ट तुझ्या घरी अजिबात सांगणार नाहीस. अरे पण नाही, आत्ताच्या आत्ता प्रॉमिस कर. ठीक आहे, नाही सांगणार मी कोणाला. आणि घरी जाताना हे डोळे पुसून जा. माझ्या लग्नाला ना सगळे येतील, फक्त सुदेश दादा आणि छाया वहिनी सोडून. काय बोललास तू? दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. काय वाचतीस एवढं पेपर मध्ये? पेपर मध्ये एकही पॉझिटिव्ह न्यूज नसते. आपण कशाला उगाच आपलं टेन्शन वाढवून घेत? हो ना, महागाईचं संकट उगाच आणि पेट्रोलचे दर पण वाढलेत. नाही, 72 रुपये मोजावे लागतात एका लिटर मागे.
बरं मला सांग, आज तू पेट्रोल भरलंस नाही का? किती लिटर भरलंस बाईक मध्ये? नेहमीसारखंच, नेहमी 2 लिटर भरतो ना मी, तेवढंच. 144 रुपये भरले तर? तिने तिने म्हणजे नक्की कुणी? अरे तीच जिच्या सोबत तू पेट्रोल पंपवर गेला होतास तुझ्या बाईक मध्ये पेट्रोल भरायला, आणि नंतर तिच्या सोबतच बाईक वरून फिरायला गेलास ना, तिच्या बद्दल बोलतीये मी. हे तुला म्हणायचंय माझं बाहेर कोणाशी तरी अफेअर आहे. पुराव्याशिवाय मी बोलतच नाही सुदेश. हे घे तुझं वॉलेट, घरीच विसरून गेला होतास तू. पेट्रोल भरायला पैसे कुठून आले तुझ्याकडे? छाया, खर तर मी पेट्रोल भरायला गेलोच नव्हतो. ऍक्च्युली मी प्रसादला भेटायला गेलो होतो. पुन्हा खोटं बोलतोयस तू सुदेश. मला खरं खरं सांग, कुणाला भेटायला गेला होतास तू? मी तुला खरंच सांगतोय, मी प्रसादला भेटायला गेलो होतो. माझा नाही विश्वास तुझ्यावर. छाया तुझी शपथ, मी खरंच प्रसादला भेटायला गेलो होतो. माझ्याशी खोटं बोलून जायची काय गरज होती तुला? प्रसादला तू घरी बोलू शकला असतास, असं लपून छपून भेटायची काय गरज होती तुला? प्रसाद कडून मला काही पेपर्सवर सिग्नेचर्स घ्यायच्या होत्या. कसल्या कसल्या सिग्नेचर्स? बाबूराव काकांना माझ्या ऑफिस मधून ऍडिशनल लोन मिळते आणि प्रसाद त्यासाठी गॅरंटर राहतोय. व्हाट? त्याला कल्पना तरी आहे का? बाबूराव जर जर हे लोन फेडू शकले नाही तर त्याला फेडावं लागेल हे सगळं. याची त्याला पूर्णपणे कल्पना आहे. आणि ते लोन सँक्शन करण्यासाठी तू त्यांना मदत करतोस? तुझं डोकं ठिकाणावर आहे? आणि त्यांचं स्टेटस काय, इतकं काय इतकं महत्व देतोस तू त्यांना? छाया एक मिनिट, आता विषय निघालाच आहे ना, तर ऐक. आज तुला मी जो कोणी दिसतोय ना, चांगल्या पगाराची नोकरी करतोय, मोठ्या हुद्द्यावर आहे, तो त्या गरीब बिचाऱ्या पिऊनमुळेच. काय काय बोलतोयस तू? खरं तेच बोलतोय मी, पण हे सत्य माझी आई कशी काय विसरली तेच कळत नाही. पण अगं तू तरी त्यांच्याविषयी तुझं मत बदल. शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर बऱ्याच कंपन्यांमध्ये नोकरीसाठी प्रयत्न केले, पुढे पैसे दाबूनही नोकरी मिळवायचा प्रयत्न केला, पण पदरी निराशाच पडत होती. तेव्हा या बाबूराव काकांनी मला धीर दिला. ज्या बँकेत ते नोकरी करत होते ना, पिऊन होते तिथे, तिथल्या बॉसकडे त्यांनी माझ्यासाठी शब्द टाकला. मला इंटरव्ह्यूसाठी लगेच बोलवण्यात आलं, माझं सिलेक्शन झालं, पुढे मला नेमणूक पत्रही दिलं. याच बाबूराव काकांच्या सच्चेपणामुळे, त्यांच्या इमानदारीमुळे त्यांच्या बॉसने त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही, मला नोकरी मिळाली. आणि याचा फायदा उचलून त्यांना बराच पैसा कमवता आला असता, पण नाही, त्यांनी तसं केलं नाही, कारण हे त्यांच्या तत्वात बसणारच नव्हतं. मला नोकरी मिळवून दिली, या उपकाराची परतफेड म्हणून मी त्यांना मोबदला देण्याचं सुचवलं, पण त्यांनी सरळ सरळ नकार दिला. कारण बाबूराव काकांनी आपलेपणाच्या भावनेतूनच मला मदतीचा हात दिला होता. दुसऱ्या कुठल्याही स्वार्थी भावनेने नाही. आणि त्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून हा छोटासा प्रयत्न होता, बाकी काही नाही. सॉरी ताई. काय ग सुवर्णाताई, लिंबूवाडीवर चित्रपट वगैरे बनवतेस की काय? नाही बनव बनव, असल्या चित्रपटांना फॉरेन मध्ये डॉलर्स मध्ये पुरस्कार मिळतात, बनव. काहीतरी फालतूचं नको बोलूस. अगं फालतूचं नाही, मग काय फिल्मी डिरेक्टर सारखा अँगल लावतेस अख्ख्या वाडीवर? मला हा परिसर छान सजवून हवाय, लिंबूवाडीच्या नाक्यापासून पताका आणि फुलमाळा लावायच्यात. आत्तापासून प्रसादच्या लग्नाची तारीखही नाही ठरली अजून, पण त्याच्या लग्नाची काळजी मी का करू? म्हणजे
भाऊ आहे ना तुझा तो? भाऊ? त्याचे आई वडील माझ्या बरोबर सावत्र मुलीसारखे वागतात. त्याच्या लग्नाशी मला काही घेणं देणं नाही. मी सगळी तयारी करते ना ती आमच्या ह्यांच्या येण्याची. उद्या रात्री येणार आहेत. हो तो साला येणार आहे नाही का? काय म्हणालास? नाही म्हणजे ते तुझे मिस्टर येणार आहेत नाही का? ते माझे जिजाजी, मी त्यांचा साला. नाही नाही काय काळजी नको करू. मी आता रद्दीवाल्याकडे जातो, मस्त पेपर घेतो, ते कापतो आणि त्याच्या पताका करून सगळीकडे लावतो. उमराची फुलं आणतो आणि त्याच्या माळा करून सोडतो. उमराची फुलं? सहसा मिळत नाहीत ना ती. मिळाली तर नक्की लावतो. त्याची काळजी तू करू नकोस. मी बघीन काय करायचं ते. शंभर वर्ष आयुष्य तुला. तुझा तर विचार करत होतो आता. सापडली का मुलगी? मुलगी? अगं असं काय करतेस? सांगितलं ना तुला तुझ्यासारखीच मुलगी, बांधा, रंगरूप, फक्त उंचीला 1.5 इंच कमी. सापडली का? नसेल सापडली तर प्लीज शोधत राहा माझ्यासाठी यार. ताणतोयस ना माझी? अगं वेडी बिडी आहेस का? ताणून उंच होशील ना तू. मला 1.5 इंच बुटकी मुलगी हवी आहे. अरे मी तुला तेच तर सांगायला आलीये. तुला माहितीये का माझ्या प्रसाद दादाला ना त्याच्या लग्नात कार मिळणार आहे. कळलंय ते मला. पण तुला पुढची बातमी माहितीये का? अरे ती गाडी माझ्या लग्नात माझी आई माझ्या नवऱ्याला देणार आहे. बघ हा विचार कर, माझ्यापेक्षा कमी उंचीच्या मुलीचा नात सोडून दे, नाहीतर माझी गाडी बघून माझ्यासाठी मुलांच्या रांगा लागतील पार लिंबूवाडीच्या नाक्यापर्यंत. आणि मग तू बसशील पस्तावत. हो लागेल लागेल, लाईन लागेल. तुला नवराही मिळेल तुझी गाडी बघून. लक्ष्मीकांत सारखा सासूच्या पैशावर जगणारा, स्वाभिमान शून्य, गुड फॉर नथिंग. याचं माझ्यावर प्रेम आहे ना? मग हा असं का म्हणाला की दुसरा मुलगा मिळेल? किती लाजतो ना हरीश स्वतःच प्रेम व्यक्त करताना. नाही अगं माझ्या लग्नाला ना सगळे येतील, फक्त सुदेश दादा आणि छाया वहिनी सोडून. काय बोललास तू? गरम आहे ग बाई, घे ग सुवर्णा. तुला आवडतो ना माझ्या हातचा साजूक तुपातला शिरा? गरम आहे, हळू धर. म्हणून खास तुझे सावकाश भाजे म्हणून मुद्दाम केला. बघ ड्रायफ्रूट सुद्धा बघ केवढे टाकले आहेत. हा खा खा. हे बघ सुवर्णा, तुझ्या लग्नात आम्ही हुंडा वगैरे काही देऊ शकलो नाही, यासाठी असं उदास व्हायची काही गरज नाहीये. अगं मला माहिती आहे तू प्राची आणि सुदेश सारखी अजिबात नाहीयेस. तुला माझ्याबद्दल, तुझ्या बाबांबद्दल खूप आपुलकी आहे, माहित नाही का मला? म्हणून तर लग्न होऊन सुद्धा अजून मायरीस ठिय्या धरून बसलीयेस ना? हा ठीक आहे ठीक आहे, हे सगळं मस्क मारायचं काम का चाललंय ना कळतंय मला. पण तू बिलकुल काळजी करू नकोस. अलंकारच्या डॅडीला मी सांगितलंय प्रसादच्या लग्नापर्यंत पोहोचायला. मोठं काम केलंस ग बाई तू माझं खरंच. कदाचित उद्याच पोहोचायचा बेत त्यांचा. तर मग काय, तुला लग्नात मिरवायला नको? आपल्या गस्ट जावयाची आल्या गेल्यांना ओळख करून द्यायची असेल ना तुला. हो ग हो, गुणाची ग माझी पोरगी ती. कांता कांता चला लवकर, आटपलं का नाही? अगं बाई आलात सुद्धा तुम्ही दुकान बंद करून? म्हणजे लग्नाला जायचंय ना, तुझी तयारी झाली की नाही? हो म्हणजे काय, म्हणजे बांगड्या हिच्या नादात ना बांगड्या घालायच्या राहिल्या त्या मते. चला आटपा लवकर. बाबा सगळं तुमचं कपाटात ठेव का, नंतर ठेवा आतमध्ये. त्या कांताच्या घाईपायी दुकान लवकर बंद करून यायला लागलं. गोपाळरावांच्या लग्नाला जायचं ना, हिची तयारीच नाही अजून. चला बांगड्या घालत या लवकर. आज रात्री तर ठीक आहे, पण उद्या मात्र सगळ्यांनी घरीच असायला हवं. माहितीये आहे लक्षात, आमचा फॉरेन रिटर्न जावई येतोय ना परत. का माझा नवरा येतोय हे आवडलं नाही का तुम्हाला? त्याचं कसलं आलंय कौतुक? आणि इथे येऊन काय करणार? फुकटचे पुखे जोडणार, फुकटचं मिरवणार. ए तुझ्या आईला आज जाऊन लवकर आवरायला सांग रे, मी बाहेर वाट पाहतोय म्हणावं. जावई येतोय. ताई अगं माझ्या लग्नाला ना सगळे येतील, फक्त सुदेश दादा आणि छाया वहिनी सोडून. काय बोललास? त्या नालायक मुलाचं नाव या घरात घ्यायचं नाही मी.
भजावलंय तुला? तुझ्याकडेही अपेक्षा नव्हती मला प्रसाद, त्या दोघांनी तुझ्या लग्नात इथे यावं असं वाटतंय तुला? नाही मला तसं नव्हतं. अरे इतकं डोकं फोडून तुला सांगितलं नको काढूस त्यांचं नाव, नको काढूस त्यांचं नाव, तरी नाही खरं अक्कल येत तुला? तू विसरला असशील पण मी विसरलेले नाहीये म्हणून तुला आठवण करून देते. काय त्या पोरीचं नाव? छाया. तिने त्या सुदेश दादाबरोबर लग्न केलं, तिला घेऊन तो या घरात आला, त्या दिवसापासून या घराचा विनाश सुरू झाला. अरे त्या पोरीने माझ्या पोराला माझ्यापासून या घरापासून तोडलं? नाही विसरणार रे हे मी. अरे माझा काय होत ना, विसर ना सगळं, विसर ना जुने आठवणी. केव्हाची वाट पाहतोय मी बाहेर का? काय झालंय? नाही काही नाही, काही नाही. आवरा लवकर, लग्नाला जायचंय ना, या लवकर. ओ ग सोड मला. आई गं